नागपुर से भंडारा आने वाली एक गाड़ी ने रास्ते की एक गाड़ी को टक्कर मार दी। उसके बाद जिस गाड़ी से टक्कर मारी गई थी उस गाड़ी में से उतरे लोग फिरियादी की गाड़ी को रोककर उनसे जबरदस्ती 15 लाख रुपए छीनकर चोरी करके भाग गए। इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। वाटोड़ा पुलिस स्टेशन में फिरियादी गोपाल बिजीवार ने शिकायत दर्ज कराई थी कि भंडारा से नागपुर आते समय कुछ लोगों ने उनकी गाड़ी को रोककर उनके 15 लाख रुपए चोरी कर लिए थे। पुलिस ने की हुई जांच के दौरान पता चला कि फिरियादी की गाड़ी का ड्राइवर भी इस चोरी में शामिल था। पुलिस ने ड्राइवर को और अन्य 2 साथियों को गिरफ्तार कर लिया है। घटना के समय इस्तेमाल हुई गाड़ी और 4,42,700 रुपये की रिकवरी पुलिस द्वारा की गई। इस घटना में शामिल तीसरे फरार आरोपी को पकड़ने के बाद पुलिस ने 4,96,400 रुपये जब्त किए। VKB न्यूज़ के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ ऐश्वर्या शिंदे की रिपोर्ट। वाटोड़ा पुलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/22/394/34 ब मध्ये गोपाल बिजेवार यांची फिरियाद होती। सदर हे गोपाल बिजेवार हे भंडाऱ्याकडून नागपूरला येताना लोखंडी कुटीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या गाडीने त्यांना डॅश लागली म्हणून थांबवलं आणि त्यांच्या गाडीमध्ये असलेले एकूण 15 लाख रुपये जबरी चोरी करून पळून गेले होते। त्या अनुषंगाने तपासात सदर जो फिर्यादी आहे त्यांच्यासोबत जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर याच्यामध्ये आम्हाला आरोपी म्हणून निष्पन्न झाले। पहिले ड्रायव्हर आणि त्यांचे 2 साथीदार, त्या अनुषंगाने आपण पहिले ड्रायव्हरला अटक केलं, तदनंतर त्यांचे जे साथीदार आहेत टायसन म्हणून त्यांना अटक केलं। टायसन यांना आम्ही जेव्हा अटक केलं दुसऱ्या दिवशी गुन्हा घडल्यानंतर, तेव्हा आम्ही सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलो जी गाडी होती पांढऱ्या रंगाची ती हस्तगत केली आणि त्यावेळेस आम्ही 4,42,700 रुपये रिकवरी केली होती। तदनंतर जो तिसरा आरोपी होता तो फरार होता, तो फरार असल्यामुळे तो त्याच्यावर आमचा शोध चालू होता। तो गेल्या आठवड्यात आम्हाला मिळाला माननीय झोन 4 सरांचं जे पथक आहे त्या पथकाकडनं आम्हाला तो आरोपी मिळाला आणि त्याला आम्ही अटक केली। त्याच्याकडनं आम्ही 4,96,400 रुपये परत रिकवर केलेले आहेत। असं सदरच्या गुन्ह्यामध्ये 10,89,100 असा मुद्देमाल रिकवर झालेला आहे। याच्यामध्ये सदर गाडीचा जो चालक होता नितीन, त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपल्या मालकाची गाडी ही नेहमीच या रूटवरनं जात असते आणि त्यांचा बिझनेस असल्यामुळे नेहमीच छोट्या मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत असते, म्हणून त्याने त्याचे जे मित्र आहेत टायसन आणि राम यांना त्या अनुषंगाने माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा घडला होता। नक्कीच याच्यामध्ये आम्ही नागरिकांना आणि जे व्यापारी आहेत त्यांनी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवण्यासाठी किंवा मॅनेजर म्हणून कामावर ठेवण्यासाठी काळजी घेणे, सतर्कता बाळगणे खूप गरजेचं आहे। फक्त तोंड ओळखीने किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण त्यांना कामावर ठेवले। आता हा जो ड्रायव्हर आहे तो फक्त त्याला 15 दिवस झाले होते आणि 15 दिवसानंतरच त्याच्या मनामध्ये ही अशी गोष्ट आलेली आहे, म्हणून व्हेरिफिकेशन करूनच जेव्हा एखादा व्यवहार किंवा त्यांच्या रोजचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये विश्वास माणूस ठेवणं फार गरजेचं आहे।